जर ही एक गोष्ट सर्वांनी स्वतःमध्ये निश्चित केली, तुमचं शरीर आणि मन त्याच्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत वापरणं हेच सर्वात महत्वाचं आहे शेवटी। व्यक्तिमत्वाशिवाय तुम्ही जगामध्ये कार्य करू शकत नाही, पण तुम्हाला एका व्यक्तित्वाला धरून राहायची गरज नाही। जेव्हा तुम्ही ते जागरूकपणे चढवता तेव्हा ते असतं, ते त्या कार्यासाठी असतं, पण तुम्ही ते बनत नाही। आजकाल माहिती सगळीकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येकाला ही माहिती अगदी एका सेकंदात उपलब्ध आहे आणि सगळीकडे माहितीचा हा प्रचंड मारा चालू आहे। तर आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला आकार कसा द्यावा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व कसं जपावं, म्हणजे बदलाशी जुळून घेणं किंवा आहे तसं राहणं, यामध्ये संतुलन कसं ठेवावं, म्हणजे कसं? हे बघ, जेव्हा तू म्हणते स्वतंत्र व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व हा शब्द व्यक्ती या मूळ शब्दातून आलाय। व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही घातलेलं एक मास्क आहे। एखादं ठराविक कार्य करण्यासाठी तुम्हाला ठराविक मास्क घालावं लागतं। आता तुम्ही खेळाडू आहात, जेव्हा तुम्ही कोर्टवर असता तुमचं एक प्रकारचं मास्क असतं जे की गरजेचं आहे। ते मास्क आक्रमक असलं पाहिजे, तुमच्या प्रतिस्पर्ध्याला घाबरवणार गरज पडली तर। जे काही तुम्ही त्या प्रकारचं मास्क घातलं पाहिजे। तुम्ही ते मास्क घरी घालत नाही, तुम्ही ते मास्क तुमच्या मित्रांसोबत असताना घालत नाही, कारण हे मास्क म्हणजे तुम्ही ते तुमच्या इच्छेनुसार घालू आणि काढू शकला पाहिजे। या व्हायरसच्या काळात सगळेच मास्क घालू नयेत, त्यामध्ये काही पर्याय नाही, ते वेगळ्या प्रकारचं मास्क आहे। पण व्यक्तिमत्व म्हणजे हेच, वेगवेगळ्या प्रकारची कार्य करण्यासाठी आपल्याला स्वतःला ठराविक प्रकारे तयार करावं लागतं। पण कालांतरानं काय होतं की लोक 30-35 वर्षांचे होईपर्यंत ते एकाच मास्कला चिकटून बसतात, ते त्याला काढून टाकू शकत नाहीत, सगळीकडे ते एकाच प्रकारे असतात। आता हा एक त्रासदायक अनुभव होईल। जर तुम्ही एका लहान मुलाकडे पाहिलं, अगदी कुणीही, आज त्यांचं वय काहीही असलं, जेव्हा ते 5-6 वर्षांचे होते जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे चेहरे असे होते, मोठी स्माईल, तुम्ही त्यांना दात दाखवण्यापासून थांबू शकत नाही। पण हळूहळू तो इतका गंभीर आणि लांबलचक होतो, केवळ यामुळे की ते स्वतःच्याच व्यक्तिमत्वाला चिकटून बसलेत। एक मास्क त्यांनी घातलं आणि त्यांना ते काढून टाकता येत नाही, सतत ते चिकटलेलं असतं। म्हणून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व इतकं घट्ट करायची गरज नाही। हे खूप महत्वाचं आहे की आपलं व्यक्तिमत्व इतकं लवचिक असलं पाहिजे, वेगवेगळी कार्य करण्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचं मास्क चढवू शकलो पाहिजे। मास्क शिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही, व्यक्तिमत्वाशिवाय तुम्ही जगामध्ये कार्य करू शकत नाही, ते नक्की आहे। पण तुम्हाला एका व्यक्तित्वाला धरून राहायची गरज नाही, तुम्ही एक वेगळी व्यक्ती असू शकता। परिस्थितीनुसार जे गरजेचं आहे तुम्ही त्या प्रकारची व्यक्ती बनू शकता, तेव्हाच तुम्हाला पूर्ण अभिव्यक्ती सापडेल। नाहीतर तुम्ही एकाच साच्यामध्ये अडकून बसाल जे तुम्हीच निर्माण केलंय। हा तुम्हीच निर्माण केलेला तुरुंग आहे आणि तुम्हीच त्यात अडकता। जर इतर कोणी तुम्हाला कैद केलं तर ते दुर्दैवी आहे, आपण समजू शकतो। पण जर तुम्ही स्वतःलाच कैद केलं तर याहून जास्त मूर्खपणाचं काही असू शकत नाही। पण हेच घडते 90% मानवजातीसोबत बहुतेकदा। पण हे उत्तर ऐकून मला फक्त एवढं विचारायचंय की आपण मास्क बद्दल बोलतोय, मला असं वाटतं की हे फक्त स्वतःबद्दल नाही आहे। मला माहिती आहे की आपल्याला खुश राहायचं आहे, मास्क काढून टाकायचं आहे, आनंदी राहायचं आहे, पण हे दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा अवलंबून आहे। ज्याच्यासोबत तुम्ही बोलताय किंवा प्रतिक्रिया देताय, तर मला खात्री आहे की त्यावेळी तुमचं मास्क तुम्हाला पुन्हा चढवावं लागतं। मग त्यासाठी काय करायचं? म्हणजे समजा तुम्ही कोणाशी बोलताय आणि तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाही आणि तो काय म्हणतोय त्यानुसार तुम्हाला नाटक करावं लागतं आणि तुम्हाला कदाचित वाटेल अरे हा तर असं म्हणाला आणि मला चांगलं बोलण्याचं नाटक करावं लागेल, तर त्याला प्रतिक्रिया कशी द्यायची? हे पहा, कारण बऱ्याच वेळा असं घडतं, म्हणजे सर्वांसोबत, मला खात्री आहे। सांग सांग, कोण आहे तो मुलगा? नो नो नो, ही देशात एक मोठी ब्रेकिंग न्यूज होणार आहे। मला म्हणायचंय की बरं का, अनेक लोकांसोबत, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मैत्रिणीशी बोलताय, म्हणजे काही वेळा तुम्ही त्यांच्यावर रागावलो असाल, कधी तुम्हाला ते जे करताय ते पसंत नसेल, उदाहरणार्थ तुमची बेस्ट फ्रेंड असं काहीतरी करते जे तुम्हाला पसंत नाहीये आणि मग तुम्ही विचार करता ठीक आहे हरकत नाही, तुम्हाला त्यांच्या तोंडावर सांगता येत नाही मला हे आवडलं नाही, त्यांना कदाचित राग येईल। बहुतेकदा मी त्यांच्या तोंडावर सांगत असतो, कारण मी काही वेळा हे अनुभवलंय की जेव्हा तुम्ही मित्रांशी किंवा इतर कोणाशी बोलत असता तुम्हाला कदाचित वाटेल की ते चुकतायत,
पण तुम्ही त्यांना सांगायला संकोच करता, म्हणजे मला कधी कधी सांगता येत नाही, किंवा असे अनेक लोक असतात ज्यांना तोंडावर सांगता येत नाही. हे बघ सिंधू, गोष्ट अशी आहे, हे लोक बरोबर किंवा चुकीचे असण्याबद्दल नाहीये, एवढंच आहे की प्रत्येक मनुष्य वागतोय आणि जगतोय आणि जीवन समजतोय त्यांच्या समजुतीनुसार आणि त्यांच्या बुद्धीनुसार. सगळ्यांनाच जीवनाचा सारख्याच प्रमाणात बोध होत नाही. जर तुम्ही पाहिलं की लोक जसे आहेत ते त्यांच्यातल्या मर्यादांमुळे तसे आहेत, मग तुम्ही त्यांना मर्यादा पार करण्यासाठी मदत कशी करायची ते पाहाल, त्यावर मत देण्याऐवजी. ते बरोबर आहे, चूक आहे, चांगलं वाईट या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. सगळेजण जे सगळं काही करतात ते तुम्हाला किंवा मला आवडलंच पाहिजे असं नाही, असं काही नाहीये. पण आपल्यासाठी काही गरज नाहीये की जर तुम्ही एखादं मास्क घातलं ठराविक कार्य करण्यासाठी, तरी तुम्ही जे कोण आहात ते अजूनही आहातच मास्कच्या मागे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मास्क तुमच्या चेहऱ्यावर इतकं घट्ट बसतं की तुम्हाला कळत नाही की तुम्ही कुठले आणि मास्क कुठलं. तर जेव्हा मी म्हणतो एखादं मास्क किंवा व्यक्तित्व, याचा अर्थ असा की तुम्ही ते जागरूकपणे घातलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते जागरूकपणे चढवता तेव्हा ते असतं, ते त्या कार्यासाठी असतं, पण तुम्ही ते बनत नाही. हे बघ, जेव्हा मी म्हणतो तुम्ही ते बनत नाही, तू एक उंच मुलगी आहेस, मी पाहिलंय तू कुठल्याही पोडियमवर उभी राहिलीस तर तू सगळ्यांपेक्षा उंच दिसतेस, पण तू जन्माला येताना अशी नव्हतीस, तेव्हा तू एवढीशीच होतीस आणि आता तू एवढी मोठी झालीस. ही केवळ जमा केलेली गोष्ट आहे, शरीर केवळ गोळा केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्याला माझं मन म्हणता, माझे विचार, माझ्या भावना, ह्या गोळा केलेल्या आहेत. जे आपण गोळा करतो ते आपलं असतं, पण आपण स्वतः असू शकत नाही, नाही का? हे आपण नाही होत. आता सध्या हे कपडे हे माझे असू शकतात, पण ते मी असू शकत नाही. त्याचप्रमाणे शरीर, त्याचप्रमाणे मनाच्या रचना. जर आपण याबद्दल जागरूक बनलो की मी काय आहे आणि मी काय नाहीये, जर ही एक गोष्ट सर्वांनी स्वतःमध्ये निश्चित केली, जर ते याबद्दल जागरूक असले, तर हे सगळं काही अडचण नाहीयेत. आपण हे शरीर वापरू, आपण हे मन वापरू त्याच्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत. आणि एवढंच आहे, खास करून तुम्ही एक खेळाडू असल्यानं तुमचं शरीर आणि मन त्याच्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत वापरणं हेच सर्वात महत्वाचं आहे शेवटी. तर आता सध्या तुमच्या स्वतःच्याच लक्षात आलं असेल, जसं की प्रत्येक मनुष्याच्या लक्षात येतं त्यांच्या दैनंदिन कार्यात, तुम्ही एक खेळाडू असल्यानं मी म्हणतोय तुमच्यासाठी, कारण तुम्ही सर्वोत्तम क्षमतेनं कार्य न करण्याचा परिणाम ताबडतोब तिथेच दिसून येतो. इतरांसाठी जर त्यांनी आज कुठली गोष्ट नीट नाही केली तर कदाचित 2 वर्ष लागू शकतात परिणाम त्यांच्यापर्यंत यायला. तुमच्यासाठी हे ताबडतोब असतं, तुमचा शॉट वाया जातो जर त्या क्षणी तुम्ही व्यवस्थित कार्यरत नसलात तर. तर त्यामुळे तुमच्यासाठी लक्षात येणं कितीतरी जास्त सोपं आहे की किती वेळा तुमच्या आयुष्यात तुमचे स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःच्या कल्पना आणि मतं एक अडथळा बनतात तुम्हाला कार्य करण्यासाठी. तर जगात खूप खूप आव्हानं आहेत, बरोबर? आता सध्या आपण खूप आव्हानात्मक काळात आहोत, ठीक आहे, पण तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या क्षमता, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, तुमच्या स्वतःच्या शरीराचं कार्य हे तुमच्याच आयुष्यात एक अडथळा बनू नये, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक मनुष्यानं केली पाहिजे. जग आपल्याला काही करू देईल की नाही आपल्याला माहित नाही, हे आपण कुठल्या काळात आहोत त्यावर आहे. हे बघ, आज तुम्ही 21व्या शतकात असल्यामुळे तुम्ही रॅकेट फिरवत आहात, पण कदाचित तुम्ही इथं 1000 वर्षांपूर्वी असला असता तर तुम्ही तलवार फिरवत असता किंवा इतर काही, हो ना? मी म्हणतोय हा काळ आहे जो आपल्याला आपण जे करतोय ते करू देतोय. तर या काळात जशा शक्यता आहेत तशीच आव्हानं सुद्धा आहेत. यामध्ये जर एखादी व्यक्ती इथं उपस्थित असली, स्वतःचं शरीर, स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना, स्वतःच्या ऊर्जा यांना एक आव्हान न बनू देता, जर तुम्ही फक्त हे एक आव्हान काढून टाकलं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सर्वोत्तम क्षमतेने कार्य कराल. तुमची सर्वोत्तम पातळी जगात सर्वोत्तम असेल का आपल्याला माहित नाही, हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की मी जगात सर्वोत्तम आहे की नाही हे महत्वाचं नाहीये. तुमच्या सर्वोत्तम पातळीला तुम्ही कायम आहात, तुम्ही कधीच स्वतःसाठी अडथळा बनत नाही. इतर अडथळे जगामधले आपल्याला पार करावे लागतीलच.